हाय फ्रेंड्स, वेलकम टू गणेश व्लॉग्स। पुनः एकदा नवीन व्हिडिओ। आजची जी व्हिडिओ आहे तिथे आम्ही फॅमिली सोबत चाललेलो आहोत आनंदी रिसॉर्ट्स अँड फार्म्स नेरळला। तर आपली नेहमीप्रमाणे बॅग तर रेडी झालेली आहे। मागच्या व्लॉगमध्ये जी बॅग होती ती वेगळी होती, ही प्रॉपर जसं पिकनिकला सॅक बॅग लागते तशी बॅग आहे। तर चला देवाचा आशीर्वाद घेऊया, मम्मीला बाय बाय करूया आणि टूरला निघूया। तर प्रवास आम्ही आजही ट्रेननेच करणार आहोत, कारण ट्रेननी खूप कन्व्हिनियंट प्रवास होतो। ॲक्च्युली गाडीने पैसे पण जास्ती जातात आणि वेळही भरपूर जातो। आता सुट्टीचे दिवस चालू आहेत त्यामुळे ट्रॅफिक जास्ती मिळेल। ट्रेननी गेलो तर ट्रेन खूप कन्व्हिनियंट पण राहील आणि स्वस्तात पण होईल। आणि नेरळ स्टेशनपासून अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे, म्हणजे वॉकिंग डिस्टन्स 5 to 10 मिनिट्सवर हे रिसॉर्ट आहे आणि फार्म्स आहे। पर ह्या रिसॉर्टमध्ये प्रचंड ॲक्टिव्हिटीज आहेत आणि पुष्कळ मजा येणार आहे, धमाल करणार आहे। आज आमची सगळी फॅमिली आहे, त्यांच्याबरोबर आम्ही जाऊन एन्जॉय करणार, धमाल करणार। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आता निघतोय घरातून नेहमीप्रमाणे, मम्मीला बाय करत चाल येतो मम्मी। बाय बाय, चल पिझ्झा। हो 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 हो, चल बाय बाय। नाही नाही, चल बाय 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 बाय। आता सोसायटीतून बाहेर जातोय, निघतोय सोसायटीतून। आमची सोसायटी मागे ती बघा, मम्मी घराची कॉर्नरला उभी आहे बाय करायला। 4 वाजता तर आता आम्हीही पोहोचलेलो आहोत कुर्ला स्टेशनला। नेहमीप्रमाणे भरपूर गर्दी, सुट्टीच्या दिवशी भरलेला आहे कुर्ला स्टेशन। आता इथून डायरेक्ट आम्ही कर्जत ट्रेन पकडू। तर फायनली आता आम्ही पोहोचलो आहे नेरळ स्टेशनला। मध्ये ट्रॅव्हलिंगचा बनवायला ना भेटला, कारण ट्रेनमध्ये भरपूर गर्दी होती, अक्षरशः हात आतमध्ये होते। तर आता आम्ही पोहोचलो आहे नेरळ स्टेशन। तर आता आम्ही ऑटो पकडले आहे नेरळ स्टेशनवरून आनंदी फार्म्सला जायला। आम्ही लवकरच पोहोचू, इथून जास्ती लांब नाही, 1 किलोमीटर आहे हार्डली। तर ऑटो 100 रुपीज फोर सीट घेतली ऑटोनी। आता आम्ही सगळे चाललो आहे। सो आता आम्ही पोहोचलो आहे आनंदी रिसॉर्ट, जे फार्म हाऊस आहे हे त्यांचा एंट्रेस्ट आहे। एकदम सुंदर असं एंट्रेस आहे, बघू शकता। तर आम्हाला हे प्रीमियम रूम अलाउड झालेलं आहे, टेंट हाऊस आहे हे। 3 पीपल्स इथे आणि 3 पीपल्ससाठी हे बेड दिलेलं आहे। असं 6 लोकांचं अकोमोडेशन आहे एका रूममध्ये। तर त्याच्यासोबत ॲक्सेसरीज आहे, त्याचं हे ते मेन्यू कार्ड आहे, हे खाली फोन आहे रिसेप्शनला किंवा किचनला जर फोन करायचं असेल तर। ते लोक शॅम्पू आणि साबण प्रोव्हाइड करतात। हे आमचं लगेज आहे, इकडे TV आहे, AC, फ्रीज, हे असं एक नॉर्मल कबड दिलेलं आहे। असं कबड आहे, इथे मॅट्रेसेस आहेत, पिलो वगैरे, अंगावर चादर घ्यायची, चादर हतरायची, असे हँगर दिले आहेत 2, वॉश बेसिन दिलेलं आहे आणि टॉयलेट बघू शकतो, एकदम भरपूर मोठं आहे। टॉयलेट बाथरूम कॉमन आहे पण पुष्कळ मोठा आहे। एक मग आणि बाल्टी पण दिले। आणि हा आमचा दुर्वेश आहे, मस्त एकदम गोंडस आहे बिचारा, एकदम असा गोलू मोलू आमचा दुर्वेश। से हाय दुर्वेश। हाय, एकदम गोलू मोलू आहे आमचा, एकदम क्यूट आहे। तर हे आहे आनंदी फार्म्स अँड रिसॉर्ट्स एंट्रन्स। राईट साईडला इकडे रिसेप्शन आहे त्यांचं आणि हे असं नाईटचा व्ह्यू आहे। इथून गेल्यावर आमचं टेंट हाऊसच आहे, ते तुम्हाला नक्कीच मी दाखवेल। इकडून सरळ आतमध्ये गेलो ना आपण,
की समोरच फूड कोर्ट आहे. लेफ्ट साईडला आणि राईट साईडला एक एक स्विमिंग पूल आहे. एक बॅचलर्ससाठी आहे आणि इकडे आहे तो बॅचलर्ससाठी आहे, इकडे फॅमिलीसाठी आहे. सध्या पाऊस जोरात पडतोय त्यामुळे थोडंसं शूट करायला प्रॉब्लेम होतो आहे. बघू शकता एकदम हिरवागार आणि सगळीकडे लाईटच लाईट आहे. आम्हाला जे दिलं ते टेंट हाऊस आहे. इकडे त्याच्यासोबतच वुडन कॉटेज आहे या साईडला. हे गजिबो आहे. आणि हे समोर जे दिसत आहे हे फूड कोर्ट आहे. तर ही आहे आमची रूम. हे आमचं नाईटचा व्ह्यू आहे. ते बघू शकता पुष्कळ ओपन स्पेस, फुल लाईटच लाईट, आजूबाजूला हिरवगार. ॲक्च्युली हे बेसबॉल कोर्ट आहे. हे मी इथे दाखवते ते बेसबॉल कोर्ट आहे. तिकडे व्हॉलीबॉल कोर्ट आहे. इकडे क्रिकेट आहे फूड त्या बाजूचा कोर्टला. आणि असेच लाईनीत कमसे कमी 20 टेंट हाऊस आहेत त्यांचे. हा टेंट हाऊस आहे आम्हाला मिळालेला, जे तुम्ही बघितलं असणार इथे. असं छोटीशी एंट्रन्स आहे. मॉर्निंगमध्ये खूप चांगलं दिसेल हे. इकडे झिप लाईन वगैरे अशा भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. टोटल 12 ते 20 ॲक्टिव्हिटीज आहेत जे आम्हाला पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. असं टोटल ॲक्टिव्हिटीज आहे. लहान पोरांसाठी सीसॉ, झोपाळा आहे, घसरगुंडी आहे. हे ॲक्टिव्हिटीचा एक भाग आहे तिकडे. एक आणि एक त्यांचं शॉप आहे जिथे तुम्ही कपडे विकत वगैरे घेऊ शकता. हे बघू शकता तिकडे. ॲक्च्युली आता पावसाळी वातावरण असल्यामुळे थोडंसं ब्लॉग शूट करताना भरपूर प्रॉब्लेम येतो आहे. असं जिकडे तिकडे हिरवागार झाडीच आहे पूर्ण प्रॉपर. एक मस्त व्ह्यू मॉर्निंगला खूप चांगला व्ह्यू बघायला मिळतो. Got the feeling.